नमस्कार श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं सा, मनापासून स्वागत श्रोते हो तुम्ही ऐकताय लालासाहेब जाधव यांची ग्रंथालीनं प्रकाशित केलेली परका ही कादंबरी आणि आज भाग पाचवा मी पोलिसांना खरं सांगू नये काहीही कारण नसताना पोलिसांनी मला मारलं होतं मला फार वाईट वाटत होतं मी घरी आलो आणि असं वाटायला लागलं की बास आता शाळा वगैरे काहीही नको आपणही वडिलांबरोबर पोट भरण्यासाठी त्यांच्या बिराडाबरोबर जायचं शाळेत जायचंच नाही निश्चयच केला पण वडिलांकडे जावं तर माझ्याजवळ जा जा पैसे नव्हते गावात राहायचं तर खायला काही नव्हतं त्या दिवशी मत असाच उपाशी झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो जवळ एकही पैसा नव्हता मोठा प्रश्न निर्माण झाला होता माझ्या लक्षात आलं की लोणी भापकर इथे माझ्या वडिलांची मोठी बहीण म्हणजे माझी आत्या राहत होती पुतळा आत्या त्यांचंही मोठं कुटुंब होतं थोडीफार शेतीही होती त्याचप्रमाणे त्यांनी दुसऱ्या माणसांची दोन एकर शेती वाट्यानं करायला घेतली होती मला वाटलं आत्याकडे जाऊ आणि थोडे पैसे आणि थोडं धान्य आणू या उद्देशानं सकाळी लवकर उठून तोंड न धुता उपाशीपोटी मी लोणी भापकरकडे निघालो मोरगाववरून तरडोली मार्गे मधल्या रस्त्यानं चांभारमाळा आणि नंतर लोणी भापकर गाव यायचं मी सकाळी साडे अकरा वाजता चालत चालत चांभारमाळ्यात पोचलो त्या ठिकाणी मोठी विहीर होती मी त्या विहिरीत उतरलो तोंड धुतलं आणि लंगोट घालून आंघोळ केली आणि पुढे दुपारी एक वाजता लोणी भापकर इथे पोचलो मी लोणी भापकर इथे पोहोचलो तेव्हा माझ्या आत्याच्या घरातल्या लोकांची जेवणं सुरू होती लोणी भापकर इथे दुष्काळाची झळ पोचली होती त्यामुळे घरात जेवणही जेमतेमच केलेलं होतं सर्वजण जेवल्यानंतर टोपल्यामध्ये फक्त अर्धी भाकरी शिल्लक होती माझ्या आत्याच्या नवऱ्यानं ना, म्हणजे भगवान मामांनी ती टोपल्यामधली अर्धी भाकरी उचलली आणि त्यांच्या अंगणात बसलेल्या कुत्र्याला टाकली त्यांचा असा समज झालेला असावा की मी घरून जेवण करून आलो आहे पण मी उपाशी होतो मी उपाशी आहे असं त्यांना काहीही बोललो नाही मी दिवसभर उपाशीच राहिलो उत्तमदाजी संपतदाजी शिवाजी बाळू ही माझ्या आत्येची मुलं ते सर्वजण त्यांच्या त्यांच्या कामानिमित्त बाहेर निघून गेले संध्याकाळ झाली जेवणासाठी मला बोलावलं जेवण कसलं ते काहीतरी खाऊन दिवस काढायचे मी जेवलो आणि त्यांच्या घरासमोरील पटांगणात एका पोतड्यावर अंगावर फाटकी गोधडी घेऊन झोपलो दुसऱ्या दिवशी उठलो सकाळी तोंड धुतलं आंघोळीचा पत्ताच नव्हता आत्याच्या घरी गुळाचा भगुला भरून चहा केला होता एका पितळीच्या भांड्यात चहा ओतला त्याला ग्रामीण भागात पितळी म्हणतात अर्धी पितळी गुळ टाकलेलं गरम पाणी चहा म्हणून पिलो दुपारी ही जेवणाची तीच स्थिती कशी तरी सर्वांची जेवणं झाली दुपारी मी माझ्या आत्याला सांगितलं की मी मोरगावला एकटाच आहे आई आणि बाबा हे सुगीसाठी भीमथडीला गेलेत त्यामुळे मला खाण्यासाठी काही नाही खर्चासाठी माझ्याकडे पैसेही नाहीत आई बाबा येईपर्यंत मला एक पाहिली ज्वारी आणि दहा रुपये द्या अशी विनंती केली पण त्यांनी मला पैसे दिले नाहीत आणि धान्यही दिलं नाही मला वाईट वाटलं घरामध्ये तीन मोठी धान्याची पोती होती माझी अपेक्षा होती की मला पैसे नाही दिले तरी चालेल पण एखादी पाहिली धान्य मिळेल ही माझी अपेक्षा अनेक वेळा विनवण्या केल्या पण त्यांनी मला काहीच दिलं नाही मी निराश होऊन माझ्या गावी जायला निघालो तेवढ्यात माझी आत्या माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली मला पैसे धान्य नाही देता येणार पण माझ्याकडं बांबूची विणलेली तीन टोपली आहेत ही तीन टोपली विकून तुला जे काही थोडंफार धान्य मिळेल त्याच्यावर तुझा आठवडा निघन आत्यानी असं म्हटल्यानंतर मला काय करावं काही सुचे ना मी थोडा विचार केला आपल्याकडे धान्यही नाही आणि पैसेही नाहीत मोरगावमध्ये दोन दिवस उपाशी होतो मोरगावमधल्या त्या भीतीदायक पोलीस प्रकरणामुळे मला मोरगावला जायचं धाडसच होत नव्हतं पण माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता आईबाबांकडे जायचं तर ते नेमके कुठल्या गावी आहेत याचा ठिकाणा नव्हता आणि जरी ठिकाणा लागला तरी तिथपर्यंत जाण्यासाठी पैसे नव्हते असंख्य विचारांचं काहूर माझ्या मनात घोंगावत होतं घरी गेलो तर काय खायचं हा विचार आला डोक्यात माझ्या आत्यानं दिलेल्या बांबूच्या तीन टोपल्या घेतल्या आणि उपाशीच दुपारी दीड वाजता रणरणत्या उन्हामध्ये लोणी भापकरवरनं मी गावी मोरगावला येण्यासाठी निघालो लोणी भापकरवरनं पायी निघालो तो चालत चालत टोपल्या विकायच्या असल्यानं पवारवाडी मासाळवाडी आणि तरडोलीवरून जायचं निश्चित केलं मी पवारवाडीत आलो टोपली विकण्याचा प्रयत्न केला पवारवाडीतल्या प्रत्येक घरात टोपली घ्या म्हणून आरोळी देऊन विचारणा करत होतो पण पवारवाडीत एकही टोपलं कुणी घेतलं नाही तसा चालत चालत मासाळवाडीत आलो पाया चप्पल नव्हती डोक्यावर टोपी नव्हती दुपारची वेळ असल्यानं मातीच्या फोफाट्यात पाय भाजत होते वरून डोक्याला ऊन लागत होतं मासाळवाडीत एक टोपलं एका महिलेनं घेतलं एका शेराला एक टोपलं विकलं एक शेर म्हणजे सर्वसाधारण एक किलो धान्य भरतं ते एक शेर ज्वारी घेण्यासाठी माझ्याकडे पिशवी नव्हती फडकं नव्हतं पण त्या महिलेनं तिथल्याच एका फाटक्या धोत्राचा एक धडपा आणला आणि त्यामध्ये धान्य घेतलं धान्य सांडणार नाही असं फडक्यानं ना घट्ट बांधलं दुपारचे अडीच वाजले होते भुकेमुळे जीव व्याकुळ झालेला होता मला दुसऱ्याच्या घरी भाकरी मागायची लाज वाटत होती पण मला भुकेच्या वेदना असह्य झाल्यामुळे मी त्या महिलेकडे भाकरी मागितली तिने थोडा विचार केला आणि म्हणाली अरे पोहरा माझ्याकडं अर्धी भाकरी आहे पण ती रात्रीची आहे काय करू तू रात्रीची भाकर खाशीन का मला फारच भूक लागल्यामुळे रात्रीची किंवा शिळी भाकरी आहे हा विचारच मी केला नाही मी रात्रीची शिळी भाकरी घेतली कालवण बिलवण काहीही नव्हतं भूक लागल्यामुळे त्या अर्ध्या भाकरीवर मी तुटून पडलो कोरडीत शिळी भाकरी खाल्ल्यानंतर थोडं बरं वाटलं मी पिण्यासाठी पाणी मागितलं त्या बाईनं वरून पाणी माझ्या ओंजळीत ओतलं आणि मी वरूनच ओंजळीनं पाणी प्यायलो थोडा वेळ मासाळवाडीत एका लिंबाच्या झाडाखाली थांबलो नंतर मासाळवाडीहून तरडोलीकडे जाण्यासाठी निघालो तरडोलीमध्ये पोचल्यानंतर त्या गावात एक टोपलं दोन रुपयांना विकलं मला एक शेरभर ज्वारी आणि दोन रुपये मिळाले होते म्हणजे माझी आठ दिवसांची खाण्यापिण्याची चिंता मिटलेली होती मी माझ्या घरी मोरगावला आलो दुसऱ्या दिवशी शेरभर ज्वारी दळून आणली मध्ये माझे आठ दिवस निघाले मोरगावला आलो पण मोरगावमध्ये मला पोलिसांनी दिलेली वागणूक माझ्या मुसकाटीत मारलेला तो प्रसंग माझ्या मनातनं काही केल्या जाता जात नव्हता माझ्या मनाला एक प्रकारची मरगळ आलेली होती माझं शाळा शिकण्यावरचं मन उडायला लागलं होतं या सगळ्या प्रकारामुळे मी आठ दिवस शाळेत गेलोच नाही आठ दिवसांनी नेवसे गुरुजींनी मला बोलवून चांगलं मार्गदर्शन केलं त्यामुळे माझं मनोधैर्य वाढलं मी पुन्हा दररोज शाळेत जायला लागलो मात्र माझ्या बिकट परिस्थितीत माझ्या वडिलांची सख्खी बहीण असूनही तिने मला मदत केली नाही ही गोष्ट माझ्या मनाला सतत त्रास देत होती माझ्या वडिलांच्या बहिणीची अनेक मुलं अनेक वर्ष माझ्या वडिलांकडेच होती त्यांनी बँडचा व्यवसाय त्या काळी सुरू केला होता बँड पथकात एकूण बारा लोकं होती त्यांच्या जेवणाचा राहण्याचा त्यांच्या बँडच्या वाद्यांचा बँडच्या पोशाखाचा सगळा खर्च माझे वडील करत होते पण मला या जवळच्या नातेवाईकांनी माझ्या अडचणीच्या काळात शाब्दिक सोडा आर्थिक सोडा कसलीही मदत केली नाही माझी वार्षिक परीक्षा झाली आणि मी माझ्या आईवडिलांकडे पारगाव तालुका दौंड जिल्हा पुणे इथे गेलो त्या गावी आम्ही काही दिवस राहिलो मग आमची सगळी बिराडं पुन्हा मोरगावला आली माझी शाळा सुरू झाली तरी आमचं फोक कापून गोळा करण्याचं काम तर चालूच होतं नदीकाठी किंवा रानात कधी जंगलात जाऊन फोक गोळा करण्यासाठी कावळी निरगुडी तरवळ टंटणीची धाडं धुंडाळून त्यांचे फोक काढावे लागत असत शाळेत जायला लागलो तरी माझे वडील सोपान ताते आणि नाणीबरोबर कधीकधी मीसुद्धा फोक गोळा करायला जायचो माझ्या आईला मात्र इच्छा असूनही दररोज फोक कापून आणण्यासाठी रानात जायला जमत नसे माझी भावंडं लहान होती पहाटे आई उठली की तिच्या मागे माझी लहान भावंडं उठत आणि रडत बसत त्यांना शांत करण्यात सांभाळण्यात वेळ जात असल्यानं आईला पहाटेचं फोक आणायला जायला जमत नसे तिचा सगळा दिवसच लहान मुलांना सांभाळणं त्यांना खायला घालणं यातच जात असे माझी आई फोक आणायला जात नसली तरी मुलांना सांभाळून घरातली सगळी कामं तीच करायची पण आई पहाटे उठून फोक आणायला जात नाही या गोष्टीचा माझे चुलते तात्या चुलती नानी आणि भ्यार आई म्हणजे मोठी आई अर्थात माझी आजी यांना खूप राग यायचा त्यातूनच तात्या सोपानराव नानी आणि ताराबाई आणि आजी गीताबाई यांच्या माझ्या आईबरोबर कुरबुरी सुरू झाल्या आजी आणि नानी माझ्या आईला पाण्यात पाहू लागल्या होत्या तेव्हा मी सात आठ वर्षांचा असेन आबा माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा आपली आजी आणि नानी आपल्या आईला कामावरनं नेहमी टोचून बोलतात कधी कधी शिव्याही घालतात हे आम्हा दोघांनाही कळत होतं त्यांच्या या रोजच्या कुरबुरीचं रूपांतर कधी ना कधी मोठ्या भांडणात होणारच होतं कधी होणार हे सांगता आलं नसतं पण त्या संभाव्य भांडणाची ते मोठं भांडण कधी उद्भवेल याची मला नेहमी चिंता वाटायची आणि ते उद्भवलंच पण त्याला निमित्त मात्र दुसरं झालं मोठ्या भांडणाचा तो प्रसंग माझ्या चांगलाच लक्षात आहे माझ्या मनावर तो जणू पोलादी लेखणीनं कोरून ठेवलेला आहे तेव्हा मी तिसरीच्या वर्गात शिकत होतो मला लहानपणापासून अभ्यासाची खूप आवड होती असाच एक दिवस सकाळच्या वेळी मी अभ्यास करत होतो माझे आईवडील तात्या नानी यांच्यासमोर बसलो होतो मी मी माझा अभ्यासाचं मराठी विषयाचं पुस्तक मोठ्यांदा वाचत होतो आणि माझे आईवडील मोठ्या कौतुकानं ते ऐकत होते माझं ते वाचणं ऐकून त्या दोघांनाही खूप आनंद होत होता आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता अगदी ओसंडून वाहत होता माझं वाचणं ऐकता ऐकता माझ्या आईनं कर्रा नदीकडे तोंड करून हात जोडले आणि ती प्रार्थना करायला लागली लक्ष्मी आई आणि मरी आई हे आम्हा कैकाडी समाजाचे देवदैवत माणसं आजारी पडली तर त्याच देवीला नवस बोलायचा काही मागणी असेल तर त्यासाठी लक्ष्मी आई किंवा मरी आईकडेच धावा करायचा माझी आई धावा करत होती मनोभावे प्रार्थना करत होती की आई लक्ष्मी माते माझा मुलगा चांगला शिकू दे त्याला चांगली विद्या येऊ दे चांगलं शिक्षण घेऊन त्याला चांगल्या ठिकाणी नोकरी लागू दे आई मनोभावे करत असलेली ती प्रार्थना ऐकता ऐकता माझ्या वडिलांच्या डोळ्यातनं आपोआप अश्रू उघडायला लागले माझ्या वडिलांना डोळ्यांनी दिसत नसलं तरी ते मोठ्या सफाईनं पाट्या टोपल्या विणायचे नजर नसूनही त्यांचा हात मोठ्या कुशलतेनं चालत असे त्यांनी विंडीला पाट्या टोपल्या मोठ्या शुभकाकाराच्या असायच्या आणि मजबूत सुद्धा एकाग्र चित्ताना त्यांना तसं टोपल्या विणताना बघत राहावं असं हो वाटत असे आत्ता मात्र माझ्या आईची प्रार्थना ऐकताना त्यांचे टोपल्या विणणारे हात थांबले आणि त्यांच्या दृष्टीहीन डोळ्यातनं टप टप अश्रू ओघळायला ला लागले माझ्या आईच्या प्रार्थनेनं वडिलांच्या डोळ्यातनं उघळणारे आश्रू आईने बघितले ती वडलांच्या जवळ गेली आणि हळूवार हातानं पदरानं त्यांचे डोळे पुसायला लागले दोघेही काही वेळ गप्प होते जणू शब्दे विणू संवादू म्हणतात ना तसा त्यांचा मूक संवाद चाललेला होता माझं वाचणं थांबून मी त्यांच्याकडे एक टक बघत होतो त्यांच्या त्या एकमेकांकडे बघण्यात आणि माझं त्या दोघांना तसं बघण्यात फार मोठं समाधान होतं पण त्यांचं ते समाधान नानीला माझ्या चुलतीला बघवलं नाही सर्वांबरोबर तीही माझं वाचणं ऐकत होती अचानकपणे ती बसलेल्या जागेवरनं उठली तरा, तरा माझ्या आईवडिलांजवळ गेली आणि हातवारे करत मोठमोठ्यानं बडबडायला ला लागले तिचा स्वभाव मुळातच कजाग होता आणि आवाज तर असा खणखणीत होता की ती सहज घरात बोलायला लागली तर गावाच्या दुसऱ्या टोकाला ऐकायला जाईल आणि भांडायला लागली तर काही विचारूच नका नानी आईवडिलांजवळ गेली आणि हात वारे करत तारस्वरात मोठमोठ्यानं म्हणायला लागली की एवढं शिकून कोणी साहेब होऊन चांगल्या ठिकाणी नोकरीला लागत नाही त्यासाठी फार कष्ट करायला लागतात पुस्तकाचं एक पान वाचून नाही होत त्याला पुष्कळ वाचन अभ्यास करावा लागतो फार शिक्षण घ्यायला लागतं त्यासाठी फक्त इतर लोकांनी कामं करून काहीच उपयोग नाही तर पोराच्या आईलासुद्धा फार काम करावं लागतं एका जागेवर फतकल मांडून कोणाचाही मुलगा साहेब होत नाही फार कष्ट करावे लागतात त्यासाठी काही काम करायला नको आणि निघाली आहे पोराला साहेब करायला माझ्या नानीच्या तोंडाचा पट्टा एकदा सुरू झाला की लवकर थांबत नसे त्यामुळे यातून काही भांडणं वाढू नयेत म्हणून मी वाचत असलेलं माझं फाटकं पुस्तक शाळेच्या पिशवीत घातलं आणि पिशवी खांद्याला मारून काहीही न बोलता शाळेची वाढ धरली आबा अगोदरच शाळेत गेलेला होता मला उगच वाटत राहिलं की मी कशाला यांना पुस्तक वाचून दाखवलं शाळेत पोहोचलो तरी माझ्या पुस्तक वाचून दाखवण्यानं तारा नानी आईवडिलांना टाकून बोलली ही अपराधाची भावना मला शाळेतही स्वस्थ बसू देत नव्हती खरं तर तारा नानी माझ्या आईपेक्षा वयानं लहान पण ती आईला तोंड टाकून वाटेल ते बोलायची माझी आई बिचारी तारा नानीला कधीही उलटं उत्तर देत नसे उलट त्यांचं ते जहरी बोलणं निमूटपणे ऐकून घेत असे शाळेतही माझ्या मनात तेच विचार होते न राहून शाळेची दुपारची सुट्टी झाल्यावर मी जेवणासाठी घरी आलो बघितलं तर घराच्या समोर असलेल्या लिंबाच्या सावल्या अंगणभर पसरल्या होत्या आणि त्या सावलीच्या अंधारात अनेक मानवी सावल्या धडपडत होत्या तिथे बघ्यांची गर्दी झाली होती माझ्या घराच्या दारात हा खेळ चालला होता गर्दीतून वाट काढत मी आत घुसलो आणि बघितलं तर तारा नानी आणि माझी आजी गीताबाई मिळून माझ्या आईला मारत होत्या आईच्या अंगावरचे सगळे कपडे फाटले होते माझे वडील घरासमोरच्या अंगणात दूर कावळीच्या फोकाचे झाप विणत बसले होते त्यांच्या कानावर भांडणाचे आवाज जात होते पण त्यांना वाटत होतं नेहमीप्रमाणे ही शाब्दिक बाचाबाची चालू आहे आपली आई आणि भाऊजय आपल्या बायकोला मारहाण करतायत हे त्यांना कळतच नव्हतं मी जीवाच्या आकांतानं ओरडलो आईही आणि धावत धावत ओरडत आईच्या अंगावर जाऊन पडलो मी काय ओरडत होतो हे मला आठवत नाही पण मी फक्त म्हणत होतो की माझ्या आईला मारू नका जमलेल्या लोकांकडे मी मदतीच्या आशेनं बघितलं पण भांडण पाहण्यासाठी घोळका करून जमलेल्या माणसांपैकी कुणीही आईला सोडवायला पुढे आलं नाही सगळेजण त्या भांडणाची मजा बघत उभे होते पारखून घेतलं तर कोणीही आपलं नसतं आणि समजून घेतलं तर कोणच आपलं परकं नसतं पण करणार काय माझ्या त्या मोठ्यानं ओरडण्यानं दचकलेले माझे वडील बसल्या जागेवरनं उठून माझ्या दिशेला धावत आले माझ्या आईची नानी आणि आजीच्या तावडीतून एकदाची सुटका झाली मी तिला दूर नेऊन बसवलं प्यायला तांब्या भरून पाणी आणून दिलं पण नानी आणि आजीचा तोंडाचा पट्टा काही थांबत नव्हता तू काही काम करत नाहीस आमच्याबरोबर सारखी भांडणं काढतेस पोराच्या शिक्षणाच्या आणि अभ्यासाच्या नावाखाली कामाच्या वेळी तोंड लपून बसतेस अवधसे तारे धर तिला पाडखाली ओढ तिच्या झिंज्या पाड तिला आणि अंगावर बसून मार तिला माजली आहे ती लय मारायला पाहिजे हिला शिव्या आजी माझ्या आईला देत होती ज्या लोकांना शिव्यांचा अर्थ लागत होता ती सगळी फिदी फिदी हसत होती असं म्हणतात की आपल्या वेदनेवर कोणी हसलं तरी चालेल पण आपल्या हसण्यानं कुणाला वेदना होऊ नयेत सर्वांना हसवावं पण कुणाच्या दुःखावर हसू नये सर्वांचं दुःख हसून घ्यावं पण कधी कोणाला दुखवू नये सर्वांच्या वाटेवर दीप लावावेत पण कधी कुणाचं हृदय जाळू नये हे यांना कोण समजावणार नंतर काही शहाणी माणसं मध्यस्थी करायला पुढे आली काही निघून गेली काही बाया बापड्या डोळ्याला पदर लावत निघून गेल्या जमलेल्या माणसांची पांगापांग झाली एकमात्र प्रकर्षानं जाणवलं की आयुष्यात कधीकधी धीर देणारे शब्द आणि मदत करणारे हात ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची नितांत गरज असते ते सारं झाल्यावर सगळं शांत झाल्यावर मी आणि आबा उदास मनानं पुन्हा शाळेत आलो वर्गात बसलो पण वर्गात काही लक्ष लागत नव्हतं सगळं लक्ष घरात आईकडे लागलेलं होतं गुरुजींना सांगून घरी जाण्याची परवानगी घ्यायची इच्छा होती पण तसं काही करता आलं नाही झालेल्या घटना गुरुजींना सांगणं अवघड होतं बाहेरचा प्रकाश अंधूक होत गेला गुरुजींचं शिकवणं संपलं शाळा सुटली आणि आम्ही घरी आलो घराच्या कोपऱ्यात अंधार साचलेला त्या अंधारात एका कोपऱ्यात माझी आई बसलेली तर दुसऱ्या कोपऱ्यात आजी आणि नानी बसलेल्या दुपारच्या भांडणाचं पर्यवसान घराच्या वाटणीमध्ये झालं होतं इतकी वर्ष एकत्र नांदलेली एकाच घरात राहणारी दोन कुटुंब वेगळी झाली होती बसली ला, ला बसली ले ले चा, आई बसली होती तिथे दोन जर्मलची पातेली एक चरवी पितळेचा हंडा आणि दोन पितळ्या बाजूला काढून ठेवल्या होत्या आपल्या वाट्याला आलेल्या या वस्तू पुढ्यात घेऊन आई अंधारात बसली होती तिने माझ्या धाकट्या भावाला संजयला मांडीवर घेतलं होतं दुपारी चुलतीनं आणि आजीनं केलेल्या मारहाणीच्या आईच्या तोंडावर हातापायांवर नखांनी ओरबडल्याच्या खुणा होत्या तिला बहुधा अंगावरच्या जखमांचा त्रास होत असावा आबा वडिलांना घेऊन गे बाहेर गेला घरात गेल्यावर मी माझं दप्तर बाजूला ठेवलं आईजवळ गेलो मला आलेला बघून आईनी मला हाक मारली लाला थोडा इकडे घरात पाण्याचा थेंब नाही अंधार पाडायच्या आधी नदीला जाऊन एक हांडा पाणी आण लवकर तुझे वडील आणि रामलाल बाहेर गेलेत ते आल्या होते पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही घरातला हंडा घे नदीवर हांडावर पाणी आण पूर्वी घरात नळ नव्हते किंवा गावात नळ पाणी पुरवठ्याच्या योजनाही नव्हत्या त्यामुळे गावातले लोक नदीवरनं पिण्याचं पाणी आणत होते त्या काळी नदी तुडुंब पाण्यानं भरून वाहत असे अगदी उन्हाळा असला तरी नदीला पाणी भरपूर घरातल्या झालेल्या भांडणांमुळे माझं मन दुःखी झालं होतं एकत्र एक कुटुंबातले लोक एकमेकांबद्दल एवढं आर्वाच्य भाषेत बोलतात एकमेकांशी गुण्या गोविंदानं वागणारे लोक एकमेकांना मारहाण करतात हे त्यावेळी माझ्या मनाला पटत नव्हतं आणि त्यामुळे मला खूप दुःख झालं होतं तिच्या पुढ्यात असलेला पितळेचा हांडा मी चुपचाप उचलला आणि पाणी आणण्यासाठी करा नदीच्या दिशेनं निघालो माझ्या हातातला हांडा रिकामा होता पण माझ्या मनात हजार विचार होते विचारांचा नुसता कल्लोळ माजला होता सात आठ वर्षांचं वय असेल माझं तेव्हा पण मला काही कळत नव्हतं काही निर्णय घेता येत नव्हता माझे चुलते चुलती आणि आजी माझ्या आईवडिलांशी दुष्टपणाने वागत होते एवढंच काय ते जाणवत होतं त्याच विचारात मी नदीवर पोहोचलो मी करा नदीच्या नितळ पाण्यात हंडा बुडवला नदीचं पाणी हंड्यात भरताना दोन चार वेळा बुड असा आवाज झाला त्या आवाजानं मी विचारांच्या तंदरीतनं बाहेर पडलो भरलेला हंडा उचलला डोक्यावर घेतला हंडा हिंदकळला आणि माझं डोकं खांदे ओले झाले पण त्या ओलेपणानं मनाची तगमग काही शांत झाली नाही मी विचार करत चालायला लागलो आपल्या आयुष्याची डायरी लिहिणारा तो देवच असतो आणि वाचणारे आपण असतो माणसाला जीवनात खूप काही हवं असतं पण पाहिजे ते मिळत नसतं सगळं काही नशिबात असतं पण आपलं नशीब घडवणं आपल्या हातात नसतं आपण आपल्या आईवडिलांना मदत करायची खूप शिकायचं असा विचार करत मी भरलेला हांडा डोक्यावर घेऊन घराची वाट चालत होतो मी घरात शिरलो भरलेला हांडा आईसमोर ठेवला आणि पुन्हा अंधार पडलेल्या भिंतीच्या सावलीला टेकून बसलो नदीवर जाऊन आल्यामुळे मला भूक लागली होती वाटत होतं की आईकडे जेवायला मागावं पण दुपारी झालेल्या भांडणानंतर आणि नंतर झालेल्या वाटण्यांनंतर आईकडे मला जेवण देण्यासाठी काही असेल किंवा काही नसेल या विचारानं मी गप्प बसून राहिलो थोड्याच वेळात आबा वडिलांना घेऊन आला दोघंही काहीही न बोलता माझे शेजारी बसले सगळीकडे शांतता होती थोड्या वेळानं आई उठली तिने तिथेच कोपऱ्यात तीन दगडांची चूल मांडली भाकऱ्या थापल्या मिरचीची चटणी केली आम्ही सगळ्यांनी चटणी भाकर खाऊन घेतली पोटभर पाणी प्यालो आणि झोपायच्या तयारीला लागलो दुपारच्या भांडणामुळे आणि घराच्या झालेल्या वाटणीमुळे सगळ्यांची मनं तशी उदास झालेली होती काही बोलावंसं वाटत नव्हतं झोपण्यासाठी दोन पोत्यांची धाबळ आणि एक फाटकी गोधडी आईवडिलांच्या वाट्याला आली होती त्या फाटक्या गोधडीला ठिगळ लावून आम्ही सजवत होतो धाबळ अंथरून त्याच्यावर आम्ही झोपलो आणि अंगावर गोधडी घेतली पुढच्या अनेक रात्री अशाच गोधडे आमच्या सोबतीला होत्या रात्रीच्या त्या मूक अंधारात झोप कधी लागली कळलं सुद्धा नाही सकाळी मला जाग आली तेव्हा आई आधीच उठली होती कामाला लागली होती आबा अभ्यासाला बसला होता वडील त्यांच्या नेहमीच्या जागी भिंतीला टेकून बसले होते बाकी छोटी भावंड अजूनही झोपेत होती आबा वडिलांना घेऊन फोक आणायला झाला होता मला जाग आली पण मी तसा धाबळीवर लोळत पडलो कालचे दिवसभरात घडलेले प्रसंग आठवत होतो मनाशी विचार करत होतो तसं पाहिलं तर उजाडणारी प्रत्येक नवीन सकाळ ही माणसाचा पुनर्जन्मच काल काय झालं ते विसरून पुन्हा नव्यानं सुरुवात करायची आजची सकाळ ही आमच्या कुटुंबाच्या दृष्टीनं स्वतंत्र जगण्यासाठी उजाडली होती आता आमची वेगळी चूल पेटणार होती सर्वांची जबाबदारी वाढणार होती पण एक होतं की डोक्याचा ताप कमी झाला होता कोणाचं बोलणं ऐकून घ्यावं लागणार नव्हतं कालची रात्र कशी तरी भागली होती रात्रीच्या उरलेल्या पिठावर सकाळ निभावणार होती पण नंतर नंतर काय करायचं दुसऱ्या दिवशी टोपली पाट्या विकून लगेच काही पैसे मिळणार नव्हते आमच्या हातात पैसे नव्हते धान्य नव्हतं तसं घरात धान्य होतं पण माझ्या नानीनं आजीने आणि तात्याने आम्हाला काहीही द्यायचं नाही असं ठरवल्यानं ते आमच्या उपयोगाचं नव्हतं प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःखच उरलं नसतं आणि जर दुःखच उरलं नसतं तर सुख कोणाला कळलंच नसतं आबा वडिलांना घेऊन फोक आणायला गेला तो काही दुपारपर्यंत घरी येणार नव्हता आईनी घरातली कामं आटोपली घरात होत्या त्या पिठाच्या भाकऱ्या थापल्या सकाळ मागे पडून दुपार झाली होती बाहेर रणरणतं ऊन होतं अंगावरून घामाच्या धारा वाहत होत्या आम्ही राहत होतो त्याच्या मागच्या बाजूला गावचे पाटील किसनराव तावरे यांचा वाडा होता काल झालेल्या भांडणाची हकीकत त्यांच्या कानावर गेली होती मला सोबत घेऊन आई किसनराव पाटलांच्या वाड्यावर गेली आमचा आवाज ऐकून किसनराव पाटील बाहेर आले आईबरोबर मी पाटलांच्या वाड्याच्या दारासमोर उभं राहून त्यांना काल घडलेली हकीकत पुन्हा एकदा सांगितली पाटील कनवाळू माणूस होता ते माझ्या वडिलांना नाना पैलवानला चांगलेच ओळखत होते झालेली सर्व हकीकत ऐकल्यानंतर त्यांनी एक पायलीभर धान्य आम्हाला दिलं त्यांची ती मदत त्यावेळी लाख मोलाची होती त्यांनी दिलेली ज्वारी घेऊन आम्ही घरी आलो तेव्हा सावल्या पूर्वेच्या दिशेला चांगल्याच लांबल्या होत्या ढग भरून आले होते आणि पाऊस पडायची चिन्ह दिसत होती घरी आल्यावर आईनं आणलेल्या ज्वारीचं दळण केलं नेमकी त्या काळात मोरगावातली पिठाची गिरणी बंद होती घरात धान्य दळायचं जातं होतं पण त्याचा आम्हाला काही उपयोग नव्हता माझी आजी त्या जात्यावर आम्हाला दळण दळू देणार नाही हे नक्की होतं मोरगावातली पिठाची गिरणी बंद असल्याची माझी आई गिरणीत जाऊन खात्री करून आली होती आता दळण दळून आणण्यासाठी पाच किलोमीटरवर असलेल्या भोंडवे वाडीतल्या गिरणीत जाणं भाग होतं माझे वडील आणि थोरला भाऊ आबा हे दोघंही फो आणण्यासाठी रानात गेले होते त्यामुळे दळण दळून आणायची जबाबदारी साहजिक माझ्यावर आली आईनी दळण तयार केल्यानंतर पायलीभर दळणाचं ओझं माथ्यावर घेतलं आणि मी भोंडवेवाडीच्या वाटेवरनं चालायला लागलो श्रोते हो हा होता लालासाहेब जाधव लिखित परका या कादंबरीचा पाचवा भाग सहावा भाग उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रो